अजित पवारांनी तर आपलं भविष्य बीजेपी बरोबर टॅग करून घेतलेलं आहे. आता शरद पवार स्वतःच ठरवतील असं मी त्या ठिकाणी मानतोय. उद्धव ठाकरेंसारखी स्थिती झाली शरद पवारांची. हा म्हणजे निर्णय जो उद्धव ठाकरेंचा झाला तेच प्रिन्सिपल एनसीपीला लागेल. ज्याच्याकडे जास्ती खासदार त्याच्याकडचा पक्ष आमदार खासदार अजित पवारांकडे कालच्या ह्याच्यावरून असं दिसतंय की आमदार खासदार त्यांच्याकडे आहेत आणि शक्यता अशी आहे की रणछोडदास असल्यामुळे इन्क्वायरीखालचे पुन्हा अजित पवार पंखाखाली पेरलं तेच उगवलं असं एक मेसेज फिरला जातोय शरद पवारांच्या संदर्भात. अनेकांनी टीका तशी केलेली आहे तुम्हाला वाटतं असे तोडफोडचं राजकारण सगळेच करतात त्याच्यात नवीन काही त्याच्यामुळे उगवलं पेरलं असं नाही म्हणत मी काही त्याच्यामध्ये. काही वेळेस ते आपल्याला दिसतं तसं नसतं असंही भाग असतो त्याच्यामध्ये. साहेब एकनाथ शिंदेचं पुढचं राजकीय भविष्य काय असेल संपूर्ण राजकीय घडामध्ये मी आता काही त्याच्याबद्दल बोलत नाही आहे. अजित पवारांनी कांजे सकाळच्या शपथविधीबद्दल भाष्य केलेलं आहे की पवारांची संपूर्ण या विषयावर संमती होती. असे आता अजित पवारांनी जे सांगितलेलं आहे त्यांनी एक इन्सिडेंट नाही चार इन्सिडेंट सांगितलेले आहेत. तर त्या चार इन्सिडेंटवरती माझा पूर्ण विश्वास आहे. वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघ हे आघाडीमध्ये नसावेत आणि काँग्रेसला जी बळी पडत होती मागच्या 15 वर्षामध्ये त्याचं राजकारण बाहेर पडलंय. का ज्या फिअर्सली आम्ही असायला बी जे पी आणि ह्याला विरोध करतो आयडिओलॉजिकली हे करतोय ते त्यांना परवडणारं नव्हतं. म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये सुद्धा अजित पवार तेच म्हणतात की आमचं ठरलं होतं कुठं चुकलंय माझं. आणि एक सांगतो की अजित पवाराच्या पोटामध्ये जे असतं ते ओटामध्ये असतं आणि जे ओटामध्ये असतं ते पोटामध्ये असतं. त्याच्यामुळे फिरवाफिरवी तो कधीच करत नाही माणूस. होणार असेल तर माझा अनुभव सांगतो की होणार असेल तर प्रकाशावर घेऊन जाईल नसेल म्हणून प्रकाशावर सोडून दे होणार नाही आहे. त्याच्यामुळे फ्री अँड फ्रँक माणूस आहे तो. त्याच्या ओटात आणि पोटात असं दोन काही भाग नसतात. त्याच्यामुळे त्यांनी जे इन्सिडेंट दिलेले आहेत ते आपण खरे मानले पाहिजेत असंच परिस्थिती आहे. बाळासाहेब तुमचं इनडायरेक्टली रोप जो आहे तो शरद पवारांकडे आहे. म्हणजे तुमची त्यांची मैत्रीने झाली काँग्रेस आघाडीसोबत त्याला कदाचित शरद पवार ते माझं माझं नाही म्हणणं. माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की हा खेळ अगोदरपासूनच चालला होता आणि ह्या खेळाला एक्सपोज करणारं जे कोण होतं ते आम्ही एक्सपोज करू शकलो असतो त्यावेळेस आणि त्याच्यामुळे असणारा एन सी पीचा विरोध होता. सरळ सरळ आहे. आमची मागणी काय असायची? आमच्या इथे लोकसभेमधले फार इंटरेस्टेड नव्हते एखाद किंवा दुसरी सीट. पण आमचा बेनिफिट हा 40 लाख 50 लाख मतांचा असायचा. तुम्ही 2 सीटासाठी असता तर 40 लाख 50 लाख मतं गमवून बसायचा आणि स्वतःला आपटून घ्यायचा. आमचा लॉस काय? आमचा काहीच लॉस नाही. विधानसभेमध्ये आम्ही 2-4 जे आणायचे निवडून ते आणतो. आमचा काही लॉस नव्हता. पण जे काही गेम्स करायचे होते ते गेम्स माझ्यामुळे होणार नाही याची अनेक जणांना कल्पना आहे. साहेब शेवटचा प्रश्न विचारतो. एक प्लान बी बाळासाहेब आंबेडकरांकडे आहे अशी चर्चा होत आहे. वंचित बहुजन आघाडी BRS आणि सी प्रश्न असं आहे माझ्या अंदाजाने BRS आणि MIMचं सुद्धा थोडंसं डिस्टन्स झाले असं मी तेलंगणामध्ये ऐकतो आहे. त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल माहीत नाही. इलेक्शन हे आघाड्या म्हणूनच लढवल्या जाते. आता काँग्रेस पक्षाने ठरवायचं आहे की त्या आघाडीमध्ये आम्ही असणार की नसणार त्या ह्याच्यामध्ये. आणि इतर कुठल्या संघटना असतील आणि त्या आघाडी करायला तयार असतील आणि हे जर आमच्याबरोबर करायला तयार नसतील तर आम्ही आमचा निर्णय घेऊ ना.
हे मी जसं व्हेरी फर्मली म्हणत होतो की आम्हाला बीजेपीपासून कोणी थांबवू रोकू शकते नाही. आम्ही बीजेपीमध्ये न जाता सुद्धा आम्ही टिकलो, आमचं अस्तित्व आम्ही कायम ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे उद्या या निवडणुकीच्या राजकारणामध्ये आम्ही कोणाबरोबर जायचं कोणाबरोबर जायचं नाही हा पार्टी निर्णय घेईल. महाविकास आघाडीसोबत जर नाही झालं, तुम्ही 15 दिवसांचा वेळ म्हटलं उद्धव ठाकरेंनी करावं, ते जर नाही झालं 15 दिवसामध्ये उद्धव ठाकरेंनी करावं, याचं कारण की उद्धव ठाकरे ब्लॉक झालेले आहेत. त्यांचा जो शिवसेना आहे तो ब्लॉक झालेला आहे. आम्ही जे आहोत ते आम्ही अशा फिरत चाललेलो आहोत, कार्यक्रम करत चाललेलो आहोत, लोकांमध्ये चाललेलं आहे. त्यांना असणारं त्या 16 जणांच्या डिस्क्वालिफिकेशनमध्ये अडकलेलं आहे, पक्ष रजिस्ट्रेशनच्या ह्याच्यामध्ये अडकवलेलं आहे आणि उरलेलं ह्याच्यामध्ये अडकवलेलं आहे. तेव्हा त्यांनी त्यांची आता सुटका करून इलेक्शन समोर आहे, तेव्हा ते इलेक्शनच्या प्रचाराच्या दृष्टिकोनातून जे तार निर्णय घ्यायचे त्यांनी घ्यावं. आणि काँग्रेस घेणार आहे की न घेणार आहे हा त्याच्यातला इश्यू आहे. विदर्भ दौरा करत आहे उद्धव ठाकरे विदर्भ दौरा करत आहे परवाच्या दिवशी. चांगली गोष्ट आहे, स्वागतार्ह आहे की त्यांनी दौरे सुरुवात केली त्याच्याबद्दल. पण जसे दौरे सुरुवात केले तशा रीतीने त्यांचं काँग्रेसबरोबर आणि NCP बरोबर अलायन्स होणार आहे की नाही याचंही त्यांनी असणारा इमिजिएटली ठरवून घ्यावं.